नमस्कार मित्रांनो, मी पूजा नाईक, मी गेली होती माझ्या फॅमिलीसोबत देवदर्शनाला, ते म्हणजे पंढरपूर, तुळजापूर, गंगापूर आणि अक्कलकोट. ही चार ठिकाणं आम्ही केली 2 दिवसात. ते कसं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आम्ही दादर ते पंढरपूर बाय ट्रेन प्रवास केला, तो म्हणजे PVR एक्सप्रेसने. रात्री 12 ट्रेन बरोबर सकाळी 8 आपल्याला पोहोचवते पंढरपूरला. नंतर आम्ही सर्वात पहिलं देवदर्शन केलं ते म्हणजे पंढरपूरचं. विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला जाण्याआधी चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ करून किंवा अंगावर पाणी शिंपडून नंतर विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांकडून सांगण्यात आलं. तसंच आम्ही अंगावर पाणी शिंपडून नंतर विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी निघालो. पंढरपूरला दर्शनासाठी आम्हाला लागले 2 तास. नंतर आम्ही लगेचच निघालो तुळजापूरसाठी. पंढरपूर ते तुळजापूरचा प्रवास होता 2 तासाचा आणि तिथे आम्हाला दर्शनासाठी लागला 1 तास. हा आहे तुळजापूरच्या मंदिराजवळचा आजूबाजूचा परिसर. खूपच छान होता परिसर. तुळजाभवानीच्या मंदिरातील हा चिंतामणी दगड आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देतो. जर हा दगड उजव्या बाजूला फिरला तर होकार असतो आणि जर डाव्या बाजूला फिरला तर नकार असतो. आमच्यापैकी काही जणांचा उजव्या बाजूला फिरला तर काही जणांचा फिरलाच नाही. तुळजापूरला दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथेच एका शिवदर्शन भक्तनिवास ह्या हॉटेलमध्ये स्टे केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही तुळजापूरवरून थेट निघालो गंगापूरसाठी. तुळजापूर ते गंगापूरचा प्रवास होता 1.5 तासाचा. गंगापूरच्या मंदिरात दर्शनासाठी आम्हाला लागला 1 तास. गंगापूरच्या मंदिरात दर्शन होताच आम्ही निघालो संगम पाहण्यासाठी. तर हा संगम आहे भीमा नदी आणि अमरजा नदीचा. हे आहे औदुंबर वृक्ष, जे संगमच्या बाजूलाच आहे. असं म्हटलं जातं की वृक्षाचं दर्शन घ्यायच्या अगोदर त्या वृक्षाला विषम संख्येमध्ये प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि मग नंतर वृक्षाचं दर्शन घ्यायचं असतं. मित्रांनो, ही जागा आहे भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगर म्हणजे काय? भगवान परशुरामांनी लोकांच्या कल्याणासाठी मोठमोठे यज्ञ केले होते. त्या यज्ञामुळे झाला होता विभूतीचा डोंगर. त्याच विभूतीचा डोंगरला म्हणतात भस्माचा डोंगर. आत्ता त्या ठिकाणी फारसा भस्म राहिलेला नाही, पण तिथली त्या जागेतली माती लोक भस्म म्हणून घेऊन जातात, जे आम्ही पण घेऊन आलो. नंतर आम्ही निघालो अक्कलकोटसाठी. गंगापूर ते अक्कलकोटचा प्रवास होता 2.5 तासाचा. अक्कलकोटला आमचं 5 मिनिटात लगेच दर्शन झालं. अजिबात गर्दी नव्हती. अक्कलकोटला आम्ही थोडी खरेदी केली, थोडी प्रसाद वगैरे घेतला आणि मग आम्ही निघालो सोलापूर स्टेशनकडे, कारण आमची ट्रेन होती रात्री 10:30 सोलापूर स्टेशनवरून. हे आहे अक्कलकोटचं आतमधलं दृश्य. खरंच जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर मी तर सांगेन की तुम्ही संध्याकाळीच जा. तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल. खूप मस्त वाटतं. दृश्य पाहण्यासारखं आहे. मन अगदी प्रसन्न होतं आणि भरून येतं हे सर्व पाहून. अक्कलकोटला मला पुन्हा एकदा जायचा चान्स मिळाला तर मी अक्कलकोटला नक्की जाणार. अशी ही 4 देवदर्शनाची ठिकाणं आम्ही केली 2 दिवसात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.